नमस्कार सविता सिंपल रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आणि आज आपण पाहणार आहे अगदी झटपट होणारा आणि इझी असा नाश्ता। तर त्यासाठी ह्या चमच्याने मी इथे 4 चमचे रवा घेतलेला आहे, त्याच चमच्याने 3 चमचे मी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि ताक पाहिजे आपल्याला आवश्यकतेनुसार। तर हे सर्व मिक्स करून आपल्याला एक अर्ध्या तासासाठी हे मिश्रण भिजत ठेवायचं आहे। तर आता त्याच्यामध्ये आपण कोणत्याही प्रकारच्या भाज्या घालू शकतो। तर मी इथे पालक आणि मिरची घेतलेली आहे, त्याच्यामध्ये चवीनुसार आपल्याला मिरची घालायची आहे। आणि आता इथे रवा आणि तांदळाचं पीठ मी 1/2 ते 1/4 तासासाठी ताकामध्ये भिजवून घेतलेलं आहे अशा पद्धतीने। आणि आता याच्यामध्ये मीठसुद्धा टाकलेलं आहे मी चवीप्रमाणे। तर आता आपण याच्यामध्ये पाहिजे त्या भाज्या ॲड करू शकतो। मी ह्याच्यामध्ये पालक घालते बारीक कापलेला, त्याबरोबर हिरवी मिरची चवीप्रमाणे घालू शकता। मी लहान मुलीसाठी बनवत आहे तर अर्धीच मिरची घातलेली आहे। आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला हव्या त्या भाज्या तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता। गाजर, अगदी झटपट असा होणारा हा नाश्ता आहे। तर आता आपल्याला ह्याला डोशाप्रमाणे टाकून घ्यायचं आहे तव्यावरती। अशा पद्धतीने आपल्याला हे टाकून याला थोडंसं पसरवून घ्यायचं आहे। हे तयार आहेत आपले अगदी झटपट आणि स्वादिष्ट असे उतप्पे। तर हा नाश्ता अगदी झटपट असा होणारा आहे आणि एकदम छान असा दिसायला तर दिसतो आहे आणि त्याचबरोबर हेल्दीसुद्धा झालेला आहे। तुम्ही पाहू शकता दुसऱ्या बाजूने आपला अशा प्रकारे रंग आलेला आहे आणि ह्या बाजूने छान क्रिस्पी असा रंग आलेला आहे, मस्त अशी जाळी पडलेली आहे याला। आणि हा आपण दहीसोबत किंवा सॉससोबत कशासोबतही खाऊ शकता। तर अशा पद्धतीचा हा आपला झटपट असा नाश्ता तयार आहे। तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला नक्की कळवा। आणि अशा सिंपल स्वादिष्ट आणि हेल्दी अशा रेसिपीज पाहण्यासाठी सविता सिंपल रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि बाय बाय।